असं का म्हणलं असेल? सर ऑर्डर? ओके सर. वाईफ झाली तर सर सर सर. अरे मी स्वप्नात होतो का? खूप मस्त होता स्वप्न. चला सर करू. सर बिल. मम्मी. आपण? ही तुमची मुलगी आहे का? तू आता मम्मीच म्हणली ना मला. हा. काय नाव आहे बाळा मम्मीच? स्नेहा शर्मा. हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटत. माझी मुलगी आहे. छे, मी आतापर्यंत काय काय विचार करत होतो आणि काय झालं म्हणजे? मी तुम्हाला बघून खूप इम्प्रेस झालो होतो, पण तुम्ही तर माझ्या साऱ्या स्वप्नांचा सर्वनाश केलात. हॅलो, कोण आहे तुम्ही आणि काय बोलताय? सॉरी, मी तुम्हाला त्या कॉफी शॉपमध्ये पाहिलं होतं. तुम्ही खूप सुंदर आहात. तुम्हाला बघून मी खूप इम्प्रेस झालो आणि नकळतच तुमच्या मागे मागे येत राहिलो. मला खरंच वाटलं नव्हतं तुमचं लग्न झालं असेल म्हणून. वाटलं नव्हतं म्हणजे? फर्स्ट इम्प्रेशन इज द बेस्ट इम्प्रेशन. मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिल्यानंतर मला खरंच वाटलं नव्हतं तुमचं लग्न झालं असेल म्हणून. लग्न झालेल्या स्त्रियांना पाहिल्यानंतर मनात एक आदर येतो, पण मी ज्यावेळी तुम्हाला पाहिलं तेव्हाच ठरवलं लग्न करायचं असेल तर तुमच्याशीच करणार. पण तुमचं तर लग्न ऑलरेडी झालं आहे असा विचार मलाच नाही तर कोणालाच येणार नाही. लग्न झालेल्या स्त्रियांना पाहिल्यानंतर मनात फक्त रिस्पेक्टच आला पाहिजे. मी पुन्हा सांगतो, तुम्ही खूप सुंदर आहात, पण असं नाही. तुम्ही एकदा स्वतःकडे बघा. जर दुसरं कोणी तुमच्या मागे लागून काही गैर केलं असतं तर
विचार करा. आणि तुम्ही न्यूज ऐकताय ना, आजकाल कसल्या गोष्टी घडत आहेत, या सगळ्या गोष्टींना ब्रेक पडला पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. माझ्या बोलण्याने तुमच्या मनाला लागला असेल तर आय एम व्हेरी सॉरी, पण मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं.